स्नेहलता उत्सुकतेनं रुक्मिणीला विचारते की पहिल्याच भेटीत तू बोललीस त्यांच्याशी? ती म्हणली, हो ना अगं, मला धाडस झालं बोलायचं, तू असतीस तर मला निर्लज्जच म्हटलं असतस. त्याच्यावर स्नेहलता म्हणते की ते बायकांच्या बाबतीत काही फारसे बरे नाहीत असं ऐकलंय, तुझा काय अनुभव? ती म्हणते, तोच. हा कुठला सज्जन माणूस? सुजन कसा? मनसोरी, पहिल्याच भेटीत मन सोरणारा याला सज्जन कोण म्हणे? सहज मी त्यांच्याकडे बघितलं काय आणि मला इतका मोह पाडला त्यांनी, याला कोण सज्जन म्हणे? सुजन कसा? मनसोरी. हा विरोधी कोटिक्रम केलेला खाडीलकरांनी फार मनोरम आहे आणि बालगंधर्व देखील फार सुंदर रित्या ते पद गायचे. याची मूळ ख्याल आहे, म्हणजे मूळ बंदिश आहे याची, फुलवन सेज समार. आणि नशिबाने मास्टर कृष्णरावांनी गायलेली ती बंदिश आपल्याकडे उपलब्ध आहे. आपण ती सुरुवातीला थोडी पाहणार आहोत आणि त्यानंतर साक्षात बालगंधर्वांनी बैठकीमध्ये गायलेलं हे गाणं आणि हरिभाऊ देशपांडेंनी त्याला केलेली साथ हेही दोन्ही आपल्याला ऐकायला मिळणार आहे. ऐकूया आपण फुलवन सेज समार आणि सुजन कसा मन सोडी. Thank you.
Ha ha ha.
बोला.